नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण पंधरा जुलै दोन हजार चोवीस चे करंट अफेअर्सचा अभ्यास करणार आहोत ज्यामध्ये पंधरा क्वेश्चन आणि त्यांचे एक्सप्लेनेशन आपण इथे बघणार आहोत मित्रांनो लेक्चर सुरू करण्यापूर्वी आपण एक राज्य सेवेची विजयश्री नावाची बॅच सुरू केलेली आहे जिची फी अवघी चारशे नव्याण्णव रुपये आहे पण इथं या फीचा लाभ फक्त पहिले शंभर विद्यार्थ्यांना मिळणार आहे तर या गोष्टीची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे ही एक चाळीस दिवसाची रेकॉर्डेड बॅच असणार आहे या चाळीस दिवसांमध्ये तुम्ही पूर्ण जो काही रिव्हिजन जे आहे तर ते कम्प्लीट करू शकता बघा मित्रांनो पुढे जाऊया बघा चालू घडामोडीशी संबंधित आपलं एक इयरबुक सुद्धा आलेला आहे ज्यामध्ये सहाशे प्लस क्वेश्चन जे आहे ते या ये इयरबुकमध्ये विथ एक्सप्लेनेशन दिलेलं आहे नॉर्मल इयरबुक वाचताना बोर होऊन जातं फक्त इन्फॉर्मेशन असते पण इथं क्वेश्चन वाचा त्यानंतर तो त्याचं एक उत्तर द्या आणि त्यानंतर ते स्पष्टीकरण वाचा निश्चितच तुमचा अभ्यास जो आहे तो एकदम चांगला होणार आहे एकदम पक्का होणार आहे याची फी फक्त नव्याण्णव रुपये आहे मित्रांनो आणि शेवटचे एक साठ ऍडमिशन जे आहे ते शिल्लक राहिलेले कारण यामध्ये आम्ही तुम्हाला छत्तीस टेस्ट सुद्धा उपलब्ध करून देतोय शेवटचे साठ विद्यार्थ्यांना नव्याण्णव रुपयामध्ये इयरबुक मिळेल नंतर याची फी जी आहे ती वाढत जाईल एकशे एकोणतीस रुपये एकशे एकोणपन्नास रुपये एकशे नव्याण्णव रुपये अशी फी हळूहळू वाढत जाणार आहे यानंतर पुढे जाऊया राज्यसेवा दोन हजार पंचवीस ची तयारी कर जर करत असाल तर पॅटर्न यूपीएससी प्रमाणे बनलेला आहे आता स्पेशल एनसीआरटी ची बॅच आपण मराठी माध्यमातून आणलेली आहे ती जॉईन करू शकता राज्यसेवेची फाउंडेशन बॅच सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता त्याचबरोबर साठी आपल्याकडं कंबाई लक्ष नावाची बॅच आहे जिची फी अवघी दीड हजार रुपये लवकरच तिची फी दोन तीन हजार रुपये होणार आहे या सगळ्या बॅच च्या लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे प्लस ऍपची लिंक टेलिग्राम पेजची लिंक इंस्टाग्रामची लिंक सगळ्या लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तर लवकरात लवकर टेलिग्राम जॉईन करा अभ्यासविषयक माहिती असते इंस्टाग्रामवर अभ्यासविषयक रील्स असतात आणि ऍपवर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी अशा असतील की कमी फीजमध्ये बॅचेस त्याचबरोबर लेक्चरच्या पीडीएफ तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये मिळून जातील तर बघा पंधरा जुलै दोन हजार चोवीसच्या करंट अफेअर्सला आता आपण सुरुवात करूया पहिला प्रश्न इथं काय तर न्यूज ब्रॉडकास्टर अँड डिजिटल असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली तर बघा मित्रांनो याचं उत्तर आहे रजत शर्मा तर यन बी नावाची संस्था आहे न्यूज ब्रॉडकास्टर अँड डिजिटल असोसिएशन याचे नवीन अध्यक्ष कोण बनलेले रजत शर्मा मग रजत शर्मा ला तुम्ही इंडिया टी व्ही वर बघितलं असेल ठीक आहे त्यांचे शो असतात बघा एकदम प्रसिद्ध व्यक्तींसोबत तर बघा इथं जे काही आजके अदालत नावाचा शो तुम्ही बघितलाच असेल किंवा ऐकलंच असेल कुठेतरी की आज की अदालतमध्ये हे व्यक्ती आले मग रजत शर्माने त्यांचा इंटरव्ह्यू घेतला तर तेच जे रजत शर्मा आहे तर त्यांची नियुक्ती जी आहे ती ब्रॉडकास्टर अँड डिजिटल असोसिएशनच्या अध्यक्षपदी करण्यात आलेली आहे त्यांनी कोणाची जागा घेतलेली आहे तर त्यांनी अविनाश पांडे यांची जाग घेतलेली आहे हा मुद्दा सुद्धा लक्षात ठेवायचा आहे त्याचबरोबर न्यूज ब्रॉडकास्टर अँड डिजिटल असोसिएशन या संघटनेची स्थापना तीन जुलै दोन हजार सात रोजी झाली होती तिचं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे यानंतर बघा श्रीनगर येथे ग्रो विथ द ट्रीज नावाचा एक उपक्रम नावाची एक वृक्षारोपण मोहीम जी ती अलीकडे राबवण्यात आली मग ती सैन्य दलाच्या कोणत्या आपण म्हणूया विभागामार्फत किंवा कोणत्या सैन्य दलामार्फत ही जी काही ग्रो विक्ट्री जो काही वृक्षारोपण उपक्रम आहे तो राबवण्यात आला तर याचं उत्तर असणार मित्रांनो बी एस एफ बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेस तर श्रीनगर येथे बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेस जे आहे तर त्यांनी आसपासच्या नागरिकांसोबत आणि आसपासच्या शाळेतील लहान मुलांसोबत एक वृक्षारोपणाची मोहीम जी आहे तिची अंमलबजावणी केली का अंमलबजावणी केली या वृक्षारोपणाच्या मोहीमचं तर पर्यावरणाला संतुलित राखण्यासाठी पर्यावरणामध्ये झाडांचं प्रमाण वाढवण्यासाठी आणि लहान मुलांना झाडे लावणं का गरजेचं आहे हे समजून सांगण्यासाठी ही मोहीम जी आहे ती बी मार्फत राबवण्यात आलेली आहे मोहिमेचं नाव लक्षात ठेवा ग्रो विथ द ट्रीज हे या मोहिमेचं नाव आहे तर हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचंय यानंतर पुढे जाऊया बघा मित्रांनो बीएसएफ जे आहे सीमा सुरक्षा दल बॉर्डर सिक्युरिटी फोर्स तर या सैन्य दलाचं आपण म्हणूया तुकडीची स्थापना जी आहे ती एक डिसेंबर एकोणीसशे पासष्ट साली करण्यात आली होती नवी दिल्ली या ठिकाणीचं मुख्यालय आहे आणि यांचं ब्रीद वाक्य जीवन पर्यंत कर्तव्य आणि महासंचालक आहे नितीन अग्रवाल यानंतर पुढे जाऊया तिसरा क्वेश्चन आहे जुलै दोन हजार चोवीस मध्ये कोलंबो सिक्युरिटी कॉन्फरन्स मधील आठव्या उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीत कोणत्या देशाची अधिकृतपणे पाचवा सदस्य म्हणून इथं समावेश करण्यात आला आता मित्रांनो पहिले ना क्वेश्चन समजून घेऊ कोलंबो सिक्युरिटी कॉन्फरन्स ठीक आहे पहिले काय मुद्दा हे समजून घ्या कोलंबो सिक्युरिटी कॉन्फरन्स काय तर ही एक संस्था आहे ही एक ऑर्गनायझेशन आहे ही एक संस्था आहे ही एक ऑर्गनायझेशन आहे यामध्ये जर आपण बघितलं तर भारताचा समावेश होतो श्रीलंकेचा समावेश होतो मालदीवचा समावेश होतो आणि मॉरिशसचा समावेश होतो तर यामध्ये चार देश आहे बघा भारत आहे ठीक आहे भारत आहे त्यानंतर श्रीलंका आहे ठीक आहे त्यानंतर जर बघितलं तर मॉरिशस आहे मॉरिशस आहे आणि मालदीव आहे ठीक आहे मालदीव तर या देशांचा या संघटनेमध्ये समावेश होतो ठीक आहे हे चार देश होते आता पाचवा देश म्हणून एक देश ॲड झालेला आहे बांगलादेश मग ही संस्था नेमका आहे तरी काय तर हे पहिला मुद्दा आपण समजून घेऊ बघा मित्रांनो ही जी संस्था आहे तर तुम्ही बघितलं असेल की भारत त्यानंतर मॉरिशस मालदीव श्रीलंका यांच्यामध्ये कॉमन आहे की यांच्या समुद्री सीमा ज्या आहेत एकमेकांना जोडू आहे मग समुद्रात मध्ये सहकार्य वाढवण्यासाठी एक संस्थेची स्थापना करण्यात आली श्रीलंका मालदीव भारत मॉरिशियस यांच्या मार्फत त्या संस्थेचं नाव आहे कोलंबो सिक्युरिटी कॉन्फरन्स मग आता कोलंबो सिक्युरिटी कॉन्फरन्सचा पाचवा सदस्य बनलेला आहे मित्रांनो बांगलादेश तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे सुद्धा अलीकडे जॉईन झाला होता दोन हजार बावीस मध्ये मॉरिशस कधी जॉईन झाला दोन हजार बावीस मध्ये तर याची सातवी बैठक जी आहे ती अलीकडे मध्ये झालेली आहे ठीक आहे सातवी बैठक पुढे झालेली आहे मॉरिशस मध्ये झालेली आहे आणि मॉरिशसमध्ये झालेली जी काही बैठक आहे तर त्या बैठकीमध्ये बांगलादेश जो आहे तर तो आता काय बनलेला आहे मित्रांनो तर पाचवा सदस्य बनलेला आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे यानंतर पुढे जाऊया जेवढी महत्वाची इन्फॉर्मेशन होती ती आपण इथे बघितलेली सातवी जी बैठक होती या संघटनेची ठीक आहे या संघटनेला कोलंबो सुरक्षा परिषद किंवा शॉर्ट फॉर्म मध्ये सी एस सी म्हटलं जातं तर जी काही सातवी परिषद होती ती मालदीव मध्ये मा झाली होती हा सुद्धा मुद्दा लक्षात ठेवा आठवी परिषद मध्ये झाली आणि मॉरिशसच्या परिषदेमध्ये बांगलादेश बांगलादेशाचं पाचवा सदस्य म्हणून ॲड झालेला आहे त्यानंतर चौथा इथं प्रश्न आहे लॅनसेट लॅनसेट नावाची एक संघटना आहे त्यांनी एक अहवाल जो आहे तो जारी केलेला आहे अलीकडं जाहीर केलेला आहे त्या अहवालाचं नाव आहे फर्स्ट मल्टी सिटी स्टडी फर्स्ट मल्टी सिटी स्टडी म्हणजे इथं अनेक शहरांचा एकदा अभ्यास केलेला आहे असा अहवालाचं नाव आहे मग या अहवालानुसार भारतातील कोणत्या शहरात वायू प्रदूषणामुळे सगळ्यात जास्त मृत्यू होतात तर बघा मित्रांनो वायू प्रदूषणामुळे कोणत्या शहरामध्ये सगळ्यात जास्त मृत्यू होतात तर लँडसेट या संस्थेने दिलेल्या फर्स्ट मल्टीसिटी स्टडी अहवालानुसार दिल्ली येथे सगळ्यात जास्त मृत्यू होतात आणि वायू प्रदूषणामुळे सगळ्यात कमी मृत्यू कुठं होतात तर शिमलामध्ये होतात ही दोन शहर आपल्याला लक्षात ठेवायची आहे बघा मित्रांनो अलीकडे जे काही दहा प्रमुख शहर आहे भारतातील तर त्यांचा अभ्यास करण्यात आला आणि आपल्याला अभ्यासा अंति असं आढळलं की या दहा शहरामध्ये तेहतीस हजार मृत्यू जे आहे एकूण मृत्यूमध्ये यांचं प्रमाणे सात टक्के सात पॉईंट दोन टक्के एवढे मृत्यू जे आहे ते फक्त आणि फक्त वायू प्रदूषणामुळे झाले जर वायू प्रदूषण नसतं ते तेहतीस हजार मृत्यू झाले असते का नसते झाले तर म्हणजे ती तीस हजार मृत्यूमध्ये सगळ्यात जास्त मृत्यू जे जा आहे ते दिल्लीमध्ये झालेले बारा हजार त्यांचं प्रमाण जर आपण बघितलं तर अकरा पॉईंट पाच आहे दिल्लीमध्ये झालेले एकूण मृत्यूमध्ये तर दिल्लीमध्ये सगळ्यात जास्त वायू प्रदूषणामुळे मृत्यू होतात शिमलामध्ये सगळ्यात कमी शिमलामध्ये वायू प्रदूषणामुळे जो काही मृत्यू दर आहे तो फक्त तीन पॉईंट सात इतका आहे यानंतर पुढे जाऊया पाचवा क्वेश्चन आहे इंडियन एनर्जी एक्सचेंज चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली म्हणजे आधी पण अध्यक्ष होते आता पण अध्यक्ष म्हणले तर बघा सत्यनारायण गोयल जे आहे सत्यनारायण गोयल तर ते इंडियन एनर्जी एक्सचेंज या संस्थेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांची पुनर्नियुक्ती जी आहे ती झालेली आहे सत्यनारायण सत्यनारायण यांचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं सत्यनारायण गोयल ठीक आहे आता इंडियन एनर्जी एक्सचेंज जे आहे मित्रांनो याची स्थापना दोन हजार आठ साली करण्यात आली होती याचं मुख्यालय कुठं आहे नवी दिल्ली या ठिकाणी आहे आता सत्यनारायण गोयल यांच्या बरोबरच अजून एक नाव लक्षात ठेवा रोहित बजाज रोहित बजाज यांची सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती जी थी आहे ती करण्यात आलेली आहे ठीक आहे इंडियन एनर्जी एक्सचेंज मध्ये त्यानंतर बघा जुलै दोन हजार चोवीस मध्ये भारतातील पहिला टुरिझम इंडेक्स फंड कोणी सुरू केला आता काय मित्रांनो टुरिझम इंडेक्स फंड तर तुम्ही म्युच्युअल फंड ऐकला असेल म्युच्युअल फंड नेमकं काय असतं तर ज्या काही समजून घ्या एक व्यक्ती असतो किंवा एखादी कंपनी असते ती कंपनी काय करते तर मार्केट मधले मा अनेक चांगले चांगले शेअर निवडते आणि स्वतःकडं ठेवते आणि लोकांना म्हणते की तुम्ही या शेअरचा एक वाटा जो आहे तो खरेदी करा ठीक आहे मग त्या वाट्याला युनिट्स म्हटलं जातं फॉर एक्झाम्पल मार्केटमध्ये मा टॉपचे जे शेअर आहे समजून घ्या अंबानींचे रिलायन्सचे ठीक आहे अदानी अदानीचे एअरपोर्ट्स वगैरे अदानींचे जे काही अदानी पॉवर नावाचे शेअर आहे ठीक आहे त्यानंतर एच डी एफ सी बँक झालं त्यानंतर जर आपण बघितलं आय टी सी झालं तर अशा टॉपचे शेअर काय केले समजून घ्या मी एकट्याने काय केलं सगळे शेअर जे आहे ते कंबाईन केले आणि तुम्हाला म्हटलं की तुम्ही यामध्ये गुंतवणूक करा मग समजूया सगळ्या शेअरची एक ॲव्हरेज किंमत जी आहे तर ती तुम्हाला एक समजून घ्या तुम्ही हजार रुपये गुंतवले की तुम्हाला प्रत्येक शेअर मध्ये थोडा 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 वाटा इथे मिळणार आहे याला थोडक्यात म्युच्युअल फंड म्हटलं जातं मग आता अलीकडे एक टुरिझम इंडेक्स फंड आणण्यात आलेलं आहे हा टुरिझम इंडेक्स फंड काय तर हा सुद्धा एका प्रकारचा म्युच्युअल फंडच आहे फक्त यामध्ये अशा कंपन्या असणारे ज्या टुरिझमशी रिलेटेड आहे यामध्ये अशा प्रकारच्या कंपन्या असणारे ज्या टुरिझमशी रिलेटेड आहे मग हा टुरिझम इंडेक्स फंड कुणी आणलेला आहे तर टाटा म्युच्युअल फंडने आणलेला आहे तर यामध्ये फक्त टुरिझमशी रिलेटेड कंपन्या असणारे मग आपण हा फंड विकत घेतला की आपल्या पैशाची गुंतवणूक डायरेक्ट कुठे होणार टुरिझमशी रिलेटेड शेअर्स मध्ये ती गुंतवणूक होणार तर सिंपल आहे बघा आला असेल सगळ्यांच्या लक्षात यानंतर पुढे जाऊया बघा ज्या काही भारतातील टॉप पाचशे कंपन्या त्यामध्ये टुरिझम सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कंपन्या या फंडमध्ये इन्क्लूड केल्या जातील आणि तो फंड जो आहे तो आपण विकत घेऊ शकतो मग टाटा म्युच्युअल फंड जे आहे तर त्याची स्थापना जी ती पंधरा मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये करण्यात आली महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये करण्यात ता आली टाटा म्युच्युअल फंड चे जे काही सीईओ आहे ते प्रसिद्ध भोबे आहे आणि अध्यक्ष जे राजू सबरवाल हे आहे टाटा म्युच्युअल फंड ही टाटा ऍसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडची एक उपकंपनी आहे तर ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा त्यानंतर एक महत्वाचा क्वेश्चन म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये पुढील दहा वर्षासाठी रोड सेफ्टी ऍक्शन प्लॅन स्वीकारणारं भारतातील पहिले राज्य कोणतं बनलेलं आहे तर बघा दोन हजार मध्ये पुढील दहा वर्षासाठी म्हणजे दोन हजार चौतीस पर्यंत रोड सेफ्टी ऍक्शन प्लॅन म्हणजे काय तर आपल्याला काय करायचं आहे ऍक्सिडेंटचं प्रमाण कमी करायचं आपल्याला म्हणजे त्या राज्याला आणि मग त्याने काय केलेलं आहे एक दहा वर्षाचा मास्टर प्लॅनचा स्वीकार केलेला आहे आणि मग त्यांचा उद्देश असा आहे कोणत्या राज्याचा राजस्थानचा ठीक आहे राजस्थान हा रोड सेफ्टी ऍक्शन प्लॅन पुढील दहा वर्षासाठी स्वीकारलेला आहे त्यांना काय करायचंय दोन हजार तीस पर्यंत अपघाताचं जे प्रमाण आहे ते पन्नास टक्क्याने कमी करायचंय म्हणजे आता जर शंभर अपघात होत असेल तर त्याला पन्नास वर आणायचंय ठीक आहे आणि मग जसं दोन तीस नंतर पुढे जाऊ तर तसं तसं हे प्रमाण पन्नास टक्क्यापेक्षा खाली आणायचं आहे आता जेवढं प्रमाणे त्याच्या पन्नास टक्क्याच्या खाली आणायचंय ठीक आहे दोन हजार तीस मध्ये आता जेवढे अपघात होतो त्याच्या पन्नास टक्केपर्यंत अपघात आणायचे आणि त्यासाठी हा दहा वर्षाचा रोड सेफ्टी ऍक्शन प्लॅन जो आहे तो राजस्थानने स्वीकारलेला आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे बघा राजस्थानचे नवीन मुख्यमंत्री आहे भजनलाल शर्मा राजस्थानचे राज्यपाल हे राज मिश्रा ठीके त्याचबरोबर राजस्थानची राजधानी जयपूर राजस्थानविषयी सांगायचं झालं तर राजस्थानमध्ये सांभर नावाचं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे ठीक आहे भारताच्या अंतर्गत भागातील सर्वात मोठं पाण्याचं सरोवर आहे राजस्थानमध्ये अरवली नावाचा पर्वत आहे अरवली नावाचा पर्वत आहे हा एक प्राचीन पर्वत आहे भारतातील सगळ्यात त्याचबरोबर राजस्थानमध्ये अजून काही सांगायचं झालं तर लोणी नावाची एक नदी आहे जी कधीही सागरापर्यंत पोहोचत नाही अशी नदी आपल्याला राजस्थानमध्ये बघायला मिळते राजस्थान एकेकाळी कुठे होतं तर समुद्राच्या खाली होतं त्यामुळे राजस्थानमध्ये आपण कितीही खोदकाम केलं तर आपल्याला खारी वाळू किंवा खारी माती आपल्याला बघायला मिळते जी एकदम खारट असते जिच्यामध्ये मिठाचं प्रमाण आपल्याला बघायला मिळतं एवढं आपल्याला इन्फॉर्मेशन राजस्थान विषय लक्षात ठेवायची तीस मार्च एकोणीसशे एकोणपन्नास ला राजस्थानची स्थापना झाली होती राजस्थानचं जुनं नाव आहे राजपुताना एवढं लक्षात ठेवा यानंतर जुलै दोन हजार चोवीस मध्ये महिलांचा उंच उडीत नवीन विश्वविक्रम करणारी यारोस्लावा माहुचिक ही कोणत्या देशाची आहे तर बघा यारोस लावा माहूची या खेळाडूने काय केलेले उंच उडी नावाचा जो खेळाचा प्रकार आहे त्यामध्ये विश्वविक्रम केलेला आहे आणि ही जी यारोस लावा नावाची खेळाडू आहे ती युक्रेनची आहे बघा मित्रांनो उंच उडी मध्ये जवळपास तिने दोन पॉईंट दहा मीटर म्हणजे सहा पॉईंट अठ्ठ्याऐंशी फूट उंच उडी मारून सदोतीस वर्ष जुना रेकॉर्ड होता बल्गेरियाची खेळाडू होती स्टेपकाचा तर हा रेकॉर्ड तिने मोडलेला आहे तर युक्रेनचे खेळाडू एवढा लक्षात ठेवा त्यानंतर राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन दोन हजार चोवीस कधी केव्हा साजरा करण्यात आला तर बघा मत्स्य शेतकरी दिन जो आहे ठीक आहे तो दरवर्षी सेलिब्रेट करण्यात येतो दहा जुलै रोजी कधी दहा जुलै रोजी का सेलिब्रेट करण्यात येतो तर बघा आपल्याकडे नॉर्मल शेतकरी तुम्हाला माहिती आहे पण आजकाल काय आहे मत्स्य शेतकरी नावाची संकल्पना उदयास आणलेली आहे तर इथं काय केलं जातं समजा जे भात शेती करतात तर ते भात शेती करणारे जे काही शेतकरी आहे ते काय करतात आपल्या शेतामध्ये पाणी साचवतात आणि ते पाण्यामध्ये भाताचे रोपं लावतात त्याचबरोबर त्यामध्येच ते मासे सुद्धा आणून सोडतात म्हणजे ते डबल उत्पन्न मिळवतात मग ही जी काही संकल्पना आहे आणि या संकल्पनेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन जो आहे तो सेलिब्रेट करत आहोत आणि तो तो जो दिवस आहे तो दहा जुलैला सेलिब्रेट केला जातो हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे दोन हजार एक मध्ये याची सुरुवात करण्यात आली होती कोणने सुरुवात केली तर भारतीय कृषी संशोधन परिषदेने याची सुरुवात केलेली आहे यानंतर बघा दहावा क्वेश्चन आहे आंतरराष्ट्रीय वाळू आणि धुळीच्या वादळाचा सामना करण्यासाठी कधी सेलिब्रेट करण्यात आला आता बघा ही खूप गंभीर समस्या आहे पंचवीस साठी जेव्हा तुम्ही लेखी परीक्षा द्याल तर त्यामध्ये असे तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात की जे काही वाळू आणि धुळी जे असतात तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो आपल्या शेती विषय शे, 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 शेतीशी संबंधित जमीन असते काय परिणाम होऊ शकतो तर बघा मित्रांनो राजस्थानमध्ये मोस्टली आपल्याला वाळू आणि धुळीची वादळं बघायला मिळतात ठीक आहे आणि मग या धुळीच्या वादळांमुळं आपला जो काही चांगला एरिया आहे पंजाबचा एरिया आहे हरियाणाचा एरिया आहे दिल्ली शेजारचा जो काही एरिया आहे यामध्ये वाळूची जी काही वादळ आहे त्यामुळे वाळू येते आणि शेती चांगली पिकं वगैरे आलेल्या असतात त्या ठिकाणी ती थी वाळू डिपॉझिट होते आणि चांगली शेत जमीन जी आहे ती खराब होते तर मग त्यासाठी आता जागरूकता पसरवण्यासाठी पहिल्यांदाच दोन हजार चोवीस मध्ये बारा जुलै रोजी काय करण्यात आलेले आंतरराष्ट्रीय वाळू आणि धुळीचा वादळा धुळीच्या वादळांचा सामना करण्यासाठी एक दिवस जो आहे तो सेलिब्रेट केला जात आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे यानंतर बिर्लिस्टिक दोन हजार चोवीस हा जो युद्ध सराव आहे बिर्लिस्टिक नावाचा युद्ध सराव बिर्लिस्टिक नावाची एक्सरसाइज हा जो काही युद्ध सराव आहे संयुक्त लष्करी युद्ध सराव आहे तर तो कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे आपला अकरावा क्वेश्चन आहे बिर्लिस्टिक नावाचा युद्ध सराव जो आहे मित्रांनो तो कझाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे प्रश्न तुम्हाला जर असा आला की बिर्लिस्टिक युद्ध सरावामध्ये पहिल्यांदाच कोणता देश सामील झाला तर अजरबैजान हा देश या बिर्लिस्टिक युद्ध सरावामध्ये पहिल्यांदाच सामील झालेला आहे यामध्ये जर आपण बघितलं तर अजरबैजान कझाकिस्तान बरोबर किर्गिस्तान ताझकिस्तान आणि उझबेकिस्तान हे सुद्धा देश या युद्ध सरावामध्ये सामील होतात तर कझाकिस्तानमध्ये हा युद्ध सराव जो आहे तो अकरा जुलै ते सतरा जुलै या कालावधीमध्ये आयोजित केला जात आहे ठीक आहे कॅस्पियन समुद्राच्या शेजारी हा युद्ध सराव आयोजित केला जात आहे कझाकिस्तानमध्ये तर हे लक्षात ठेवा यानंतर पुढे जाऊया बारावा प्रश्न कोणत्या भारतीय खेळाडूचा जुलै दोन हजार चोवीस मध्ये गुरुग्राम स्थित वेलनेस ब्रँड हुप आता हुप नावाची एक काय आहे एक ब्रँड आहे ठीक आहे हा ब्रँड कसा आहे तर पॉन्ड्स तुम्ही ऐकला असेल बॉडी लोशन वगैरे त्याचप्रमाणे हा हुप नावाचा एक नवीन ब्रँड आलेला आहे त्यांची हॅलो हुप नावाची वेबसाईट आहे त्यावर त्यांचे सगळे प्रोडक्ट मिळतात पावडर लोशन ठीक आहे वॅसलिन वगैरे अशा प्रकारचे प्रोडक्ट मिळतात तर त्यांनी आपली नवीन ब्रँड अम्बॅसिडर कोणाला बनवलेला आहे तर त्यांनी आपला नवीन ब्रँड अँबॅसिडर पी व्ही सिंधू यांना बनवलेला आहे तर हे लक्षात ठेवायचं आहे तर हुप नावाचा जो ब्रँड आहे त्यांची ब्रँड अँबेसिडर बनलेली आहे पी व्ही सिंधू तर एवढं लक्षात ठेवा यानंतर पुढे जाऊया तेरावा क्वेश्चन दोन हजार चोवीस मध्ये भारत आणि कोणत्या देशाने ऑर्गेनिक उत्पादनाच्या चालना दे चा ऑर्गेनिक उत्पादनाला चालना देण्यासाठी ऐतिहासिक करार केलेला आहे तर भारत कोणत्या देशाने हा करार केला बघा सध्या ऑर्गेनिक प्रोडक्ट म्हणजे जे काही सेंद्रिय उत्पादन आहे त्यावर खूप भर दिला जात आहे सेंद्रिय शेतीवर खूप भर दिला जात आहे सेंद्रिय शेतीवर अगदी गटकची जी मुख्य परीक्षा होती तिला सुद्धा क्वेश्चन येऊन गेलेला आहे मग बघा मित्रांनो ही जी काही सेंद्रिय उत्पादन आहे त्यासाठी भारत आणि तैवान यांनी मिळून करार केलेला आहे तर बघा मित्रांनो भारत आणि तैवानने हा करार केलेला आहे या करारामुळं भारतामध्ये सेंद्रिय उत्पादन जे आहे ते वाढणार आहे भारत आणि तैवानची नववी बैठक झाली दोन्ही देशाची म्हणजे आपण आतापर्यंत ता आठ बैठका घेतलेल्या आहेत दोन्ही देशांच्या ठीक आहे आता नववी बैठक झाली होती आणि नवव्या बैठकीत भारत आणि तैवानमध्ये सेंद्रिय उत्पादनाशी संबंधित जो आहे तो करार जो आहे तो करण्यात आलेला आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तैवान देश कुठे आहे मित्रांनो तर आपल्या आशिया खंडामध्ये चायना शेजारी आहे चायना या देशावर आपला अधिकार जो आहे तर तो सांगत असतो तैवान आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण भारताचा उद्देश आहे की भारतामध्ये सेमी कंडक्टर बनवायचे आणि भारताला जर सेमी कंडक्टर बनवायचे तर त्यामध्ये मदत फक्त एकच देश करू शकतो तैवान कारण जगातील नाईन्टी पर्सेंट सेमी कंडक्टर जे आहे ते तैवानमध्येच बनतात हा सुद्धा मुद्दा लक्षात ठेवा यानंतर तैवानचं चलन आहे तैवानी डॉलर ठीक आहे अध्यक्ष आहे ते हे मुद्दे लक्षात ठेवा राजधानी आहे तायपे यानंतर पुढे जाऊया चौदावा क्वेश्चन संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी ग्रेस ठीक आहे ग्रेसचा फुलपामा आहे गार्डन रिच शिपबिल्डर्स एक्सिलरेटेड इनोव्हेशन न्यूट्रिशन स्कीम कोठे सुरू केली तर बघा ग्रेस नावाची संस्था काय आहे माझगाव डॉक शिपबिल्डर्स काय तर भारतामध्ये दोन संस्था अशा आहे ती नौदलाची जहाज पानबुड्या बनवतात ठीक आहे त्यामध्ये ग्रेस आहे गार्डन रिच शिपबिल्डर्स लिमिटेड आणि त्याचबरोबर मित्रांनो माझगाव डॉग शिपबिल्डर्स लिमिटेड याच्या दोन संस्था आहे ठीक आहे गार्डन रिच आणि माझगाव डॉग बिल्डर्स या दोन्ही नौदाला जहाज वगैरे बनवून देतात पानबुड्या बनवून देतात मग आता या दोन्ही संस्था लोकेशन कुठे आहे तर माझगाव डॉग शिपबिल्डर्स आहे मुंबईमध्ये त्यानंतर ग्रेस नावाची संस्था जी आहे ती आहे कोलकातामध्ये मग आता ग्रेस नावाच्या संस्थेने एक्सिलेरेटेड इनोव्हेशन न्यूट्रिशन स्कीम सुरू केलेली आहे मग ती कुठं सुरू केलेली असणार तर कोलकाता पश्चिम बंगालमध्ये मग या स्कीमविषयी सुद्धा थोडक्यात जाणून घेऊया बघा ही हुआ। स्कीम काय आहे तर जे काही शिपयार्ड्स आहेत म्हणजे ज्या ठिकाणी जहाज वगैरे बनवली जातात त्या ठिकाणच्या जा समस्या सोडवण्यासाठी जी सीम जी स्कीम लॉन्च करण्यात आली जी योजना लॉन्च करण्यात आली तिचं नाव आहे एक्सिलेरेटेड इनोव्हेशन न्यूट्रिशन स्कीम तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मग या अंतर्गत जे काही शिपयार्ड आहे त्या ठिकाणच्या समस्या सोडवण्यासाठी काही स्टार्टअप्सला फंडिंग वगैरे करण्यात येणारे आणि मग ती स्टार्टअपच्या माध्यमातून तिथे स्वच्छतेचा प्रश्न म्हणा किंवा इतर प्रश्न म्हणा ते सोडवले जाणार आहे तर भारताचं भारत सरकारचं मेक इन इंडिया आणि स्टार्टअप इंडिया या धोरणांशी संबंधित हा एक उपक्रम आहे यानंतर गार्डन रिच बिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड ही संस्था अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये स्थापन केली गेली कोलकाता या ठिकाणी मुख्यालय आहे पी आर हरी याच्या अध्यक्ष आहे पंधरावा क्वेश्चन आहे मित्रांनो भारताने जुलै दोन हजार चोवीस मध्ये सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी दोन पॉईंट पाच दशलक्ष म्हणजे दोन पॉईंट पाच मिलियन डॉलर्स हे कर्ज कोणत्या देशाला दिलेले तर बघा मित्रांनो गयाना या देशाला आपण दोन पॉईंट पाच मिलियन डॉलर्सचं कर्ज दिलं कशासाठी तर गयानामध्ये एक विमानतळ आहे चड्डी जगन आंतरराष्ट्रीय विमानतळ या विमानतळावर सोलार प्लेट बसवण्यासाठी किंवा सोलार पॉवर प्लांट उभारण्यासाठी भारताने गया न देशाला टू पॉईंट फाईव्ह मिलियन डॉलर्सचं कर्ज जे आहे ते दिलेलं आहे हा मुद्दा लक्षात ठेवा हे कर्ज जे आहे ते, ते इम्पोर्ट एक्सपोर्ट बँकेमार्फत दिले जाणार आहे ठीक आहे जेवढा प्रकल्पाचा खर्च असेल तेवढ्या तेवढे ते त्याच्या ते जवळपास पंच्याहत्तर टक्के खर्च जो आहे तर तो या दोन पॉईंट पाच मिलियन डॉलर्सच्या माध्यमातून भागवला जाणार आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे यानंतर बघा मित्रांनो अशा प्रकारे आजच्या लेक्चरचे पंधरा क्वेश्चन इथेच समाप्त होतात तुम्हाला एक टेस्ट क्वेश्चन इथं दिलेला आहे बघा ज्याचं क्वेश्चनचं उत्तर बरोबर येईल त्याला मी कायदेल एक हार्ट देईल ठीक आहे इथं बघा दोन हजार चोवीस मध्ये पुढील दहा वर्षासाठी से रोड सेफ्टी ॲक्शन प्लॅन स्वीकारणारं भारतातील पहिलं राज्य कोणतंय राजस्थान गुजरात महाराष्ट्र उत्तर प्रदेश याची उत्तर तुम्हाल तुम्हाला द्यायचे त्याचबरोबर एक मुद्दा सांगतो तुम्हाला भारतात सगळ्या भारतात सध्या सगळ्यात जास्त ऍक्सिडेंट कुठे होतात असा जर प्रश्न आला तर तमिळनाडू हे राज्य आपल्या लक्षात ठेवायचंय यानंतर पुढे जाऊया बघा राज्यसभेचे विजय श्रीबाचे फी फक्त असणार मित्रांनो चारशे नव्याण्णव रुपये पहिल्या शंभर विद्यार्थ्यांसाठी रेकॉर्डेड बॅच आहे थीके? तर लवकरात लवकर फायदा घ्या चाळीस विद्यार्थ्यांनी ऑलरेडी ऍडमिशन केलेले साठ प्रवेश जे आहे ते बाकी आहेत यानंतर पुढे जाऊया आपलं करंट अफेअर्स बुक आहे ते सुद्धा तुम्ही परचेस करू शकता हे फक्त नव्याण्णव रुपयाला आता लवकरच याची फी जी आहे ती वाढणार आहे सहाशे प्लस क्वेश्चन प्लस स्पष्टीकरण प्लस छत्तीस टेस्ट यामध्ये उपलब्ध आहेत त्याचबरोबर दोन हजार पंचवीस साठी फाउंडेशन बॅच आपल्याकडे आहे जो पंचवीस साठी एन टी ची मराठी माध्यमातून बॅच आपल्याकडे या सगळ्यांच्या लिंक ज्या आहे त्या या बॅचेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मध्ये दिलेले बॅच ची लिंक जरी दिली नसेल तर ॲपची लिंक मात्र दिलेली आहे ऍप डाउनलोड करा ऍप मध्ये तुम्हाला या बॅचेस दिसतील अतिशय कमी फीज मध्ये क्वालिटी एज्युकेशन अभ्यास मित्र प्रोव्हाइड करत आहे आपलं स्लोगनच आहे आता अफोर्डेबल अँड क्वालिटी एज्युकेशन ठीक आहे तर साठी कंबाई लक्ष बॅच आहे तर बघा या बॅचेस अभ्यास मित्रांच्या मध्ये टेलेग्राम ग्रुप जॉईन करा जवळपास वीस हजार विद्यार्थी इथं आहे त्यानंतर इन्स्टाचं पेज जॉईन करून ठेवा इन्स्टावर जवळपास बारा हजार प्लस विद्यार्थी आहेत ठीक आहे तर थांबूया मित्रांनो इथं था। भेटूया नेक्स्ट मध्ये दररोज सकाळी सहा वाजता हे आपलं लेक्चर असणार आहे दररोज सकाळी सहा वाजता हे लेक्चर नक्की बघा जर सहा वाजता नाही पॉसिबल झालं तर इतर वेळेत तर नक्की बघायचं आहे शंभर टक्के तुमचे मार्क्स जे आहे ते आहे धन्यवाद